जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये. सुपे हा परिसर येथे MIDC असल्याने नेहमीच गजबजलेला असतो. अनेकांना रोजगार देणारा म्हणून हा परिसर परिचित आहे. येथे असणाऱ्या कंपनीत जिल्हाभरातून अनेक तरुण पोट भरतात. आता या सुपे परिसरातच पारनेर तालुक्यासाठी अत्याधुनिक अग्निशामक विभागाचे स्टेशन उभारले जात आहे. नवीन MIDCत हे भव्य स्टेशन उभे राहणार आहे. सुमारे 48.96 कोटी रुपये खर्च करून 5 एकरात आधुनिक अग्निशामक विभागाचे स्टेशन उभारले जाईल. हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. महा ऑनलाईन प्रणालीद्वारे विपरीत डिजिटल जात प्रमाणपत्र फेरफार केल्याप्रकरणी एका सेतू चालकावर शिर्डी पोलीस ठाण्यात व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रासाठी जोडलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून महा ऑनलाईन प्रणालीद्वारे डिजिटल जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येते. बदलापूर येथील शाळेत 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला 12 तास लावले. तसेच शाळा प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राज्यात सगळीकडे संतापाची लाट उसळली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि यातील दोषींवर सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणी करत गुरुवारी संगमनेरात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास तत्काळ फाशी द्या. आपली स्वतःची मुलगी समजून न्याय द्या. किती दिवस आम्ही मेणबत्त्या पेटवायच्या आरोप्याला आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्याला पेटवून देऊ अशी आक्रमक भूमिका शिवसेना ठाकरे गटाच्या उत्तर नगर महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सपनाताई मोरे यांनी मोर्चात मांडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोरे बोलत होत्या. परदेशातून विनापरवाना मागितलेल्या विविध प्रकारच्या फटाक्याचा मालक पोलिसांनी पकडलाय. मंगळवारी रात्री आरंगाव बायपास चौकात केलेल्या कारवाईत फटाक्याचे बॉक्स मालक असा 12,43,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. गस्तीवर असलेल्या पोलिसांना ऑटो रिक्षात असलेल्या 6 जणांवर संशय आला. त्यांनी विचारपूस केली असता त्यांच्याजवळ कोयता, चाकू, पक्कड आदी साहित्य आढळले. हे 6 जण दरोड्याच्या तयारीत होते. त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुषार अभय गोरडे, मदार अशोक लोखंडे, भारत सुभाष ब्राह्मणे, अमोल लक्ष्मण जाधव अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या घटनेत दोघे फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील नराधमाचा खटला न्यायालयात जलद गतीने चालून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच या घटनेचा निषेध म्हणून पाथर्डी तालुका प्रमुख भगवान दराडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नातेवाईक चौकात नराधमाचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख भगवान दराडे, शहर प्रमुख भाऊसाहेब घस, आप्पा सातपुते, श्याम कराळे, दत्तू कोरडे, भागीनाथ गवळी, बाबासाहेब घुळे, गोलू भावड, बबन शेळके, चंद्रकांत शेळके, फुलचंद चेमटे, रामदास दराडे, राजेंद्र खेडकर, बाळासाहेब कंदळे, आजीनाथ भापकर, आकाश मस्के, दादा माळी, नवनाथ वाघ आदी उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातील उक्कलगाव कोल्हार हा रस्ता लोणी आणि संगमनेरला जाण्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि जवळचा रस्ता असून दीर्घ काळापासून रखडलेल्या या रस्त्याचे टप्प्याटप्प्याने डांबरीकरण झाले असता आता साईड पट्ट्या गायब होऊन त्याची जागा वेड्या बाबळीच्या काटेरी झुडपांनी घेतली आहे. वास्तविक पाहता हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आणि दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा रस्ता आहे.
बदलापूर येथे लहान मुलीवर झालेल्या शारीरिक अत्याचार आणि महाराष्ट्रात महिलांवर होणारे अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदीची हाक देण्यात आली असून कोपरगावमधील सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी तसेच महाविद्यालय शाळा यांनी देखील शनिवारी बंद पुकारून महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत निषेध व्यक्त करावा व सामाजिक भावनेतून बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या गावामध्ये काही सामाजिक तणाव झाला तर आपण हिरिरीने त्या ठिकाणी पुढे येतो. बदलापूर हे आपलं गावच समजून आपल्या गावात भविष्यात अशी घटना घडू नये. जे कोणी लोक अशा विचाराचे असतील, भविष्यात आपल्या गावामध्ये ही घटना घडू शकते, त्याकरता आजच घटना घडायची वाट न पाहता मोठ्या एकीचं प्रदर्शन आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करायचंय. म्हणून माझी सगळ्या घटकांना या ठिकाणी विनंती आहे की आपण तर जबाबदार नागरिक आहात, शहराचे, तालुक्याचे. आपण तर आपली दुकानं, व्यवसाय त्या दिवशी बंद ठेवतालच, पण निव्वळ तो बंद न ठेवता माझी सगळ्या सामाजिक संघटनांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या तिथे आम्ही 10 वाजता जमणार आहोत. तर सगळ्या संघटनांनी तिथं आमच्या माता भगिनी, महिला असतील, मुली असतील, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, या सगळ्यांनी या विषयाला पाठिंबा देण्याकरता आणि याचा निषेध करण्याकरता त्या ठिकाणी यावं. अहिल्यानगर मधील राहुरी तालुक्यातून सूरत चेन्नई हा महामार्ग जाणार आहे. महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत माजी मंत्री शिवाजीराव कडिले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमीन अधिग्रहित करण्याबाबत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या तक्रारी जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला. तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी स्तरावर समिती नेमून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे पालकमंत्री महोदय यांनी आश्वासन दिले. जिल्ह्याची खबरबात मध्ये ते संपतो. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.